तर जरांगे हे कुणाच्या तरी हातातलं बाहुलं आहे, जरांगे वातावरण गढूळ करतात असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर हल्ला बोल केलाय. जरांगे हे कुणाच्या तरी हातातलं बाहुलं आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. ते चालतात, त्यांच्या इशाऱ्यावरनं ते पश्चिम महाराष्ट्रामधलं वातावरण गढूळ करायला आलेले आहेत, त्यामुळे त्यांची शांतता राहिली. कुठं कुठल्या पश्चिम महाराष्ट्रात शांतता निर्माण झाली होती, त्यांना का इकडे यावं लागलं? त्यामुळे जरांगे हे राजकीय अजेंड्यावर काम करतात, कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करतात, कुणाच्या तरी इशाऱ्यावर कुणाच्या तरी तालावर नसतात. याच्या पलीकडं ना जरांगे ना आरक्षणाची लढाई लढायची आहे, ना गरजवंतांची लढाई लढायची आहे. हे भागलं आहे कुणाच्या तरी हातचं. त्यामुळे जरांगे पाटील हा काही खूप सिरियस विषय नाही. खर तर ही शांतता रॅली नसून ही राजकीय रॅली आहे असं मी म्हणेन. मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांच्या नावावर आरक्षणाच्या लढाईवर ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या लोकसभेच्या आणि ज्या पद्धतीनं पोलरायझेशन केलं गेलं मराठा बांधवांचं, त्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या म्हडक्याच्या सांगण्यावरनं किंवा त्यांना जे काही लोक फिलिंग करतायत, जी लोक सांगतायत, ज्यांच्या इशाऱ्यावर ते चालतात, त्यांच्या इशाऱ्यावरनं ते पश्चिम महाराष्ट्रामधलं वातावरण गढूळ करायला आलेले आहेत.